बाबा सिद्दीकी हे राजकारणामधले एक मोठं नाव आहे. ते अनेक वर्ष आमदार होते आणि राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेला होता. त्यामुळे त्यांच्या हत्येवरून आता राजकारण सुद्धा जोरात सुरू झालंय. विरोधकांनी सरकारला सत्तेवरती धरत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये असलेल्या छगन भुजबळांनी देखील सरकारचे कान टोचलेले आहेत. पाहुयात या सगळ्यावरून राजकारण कसं रंगलेलं आहे. आता गृहमंत्र्यांना हकला. मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात महाराष्ट्राची पूर्णतः अपयशी ठरलात. 10,000-20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जात आणि त्या रजा याला मार. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरून विरोधकांनी आता सरकारला धारेवरती धरलंय. पण सत्तेमध्ये असलेल्या छगन भुजबळांनीही सरकारला घरचा आहेर देत कान टोचलेत. 10,000-20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जात आणि त्या रजा याला मार. धमक्या आल्या होत्या. फक्त वाईस सिक्युरिटी दिल्यानंतर पोलिसांची काम संपलं का कर्तव्य संपलं. ती धमकी आली तर कुठून आली काय आली त्या धमकीचा बंदोबस्त कसा करायचा. 10,000-20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जातं आणि त्या रजा याला मार. का हे असं होतं. पण पोलीस ऑफिसर तर कमकुवत आहे. बाबा सिद्दीकी हे राजकारणातलं मोठं प्रस्थ. एकेकाळी महाराष्ट्राचं मंत्रीपदही त्यांनी भूषवलंय. अशा या नेत्याची गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे महाराष्ट्र हादरलाय. तर दुसरीकडे त्यावरूनही राजकारण रंगलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीचे वाभाडे काढण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुद्दाही विरोधकांनी आक्रमकपणे मांडला आणि त्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलं. गृहमंत्री त्यांची मोठमोठी होर्डिंग लावतात पण टारवाऱ्याची जबाबदारी घेत नाही. त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांचा राजीनामा मागितल्यावर की उद्या गाडीखाली कुत्र जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागा. म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाची तुलना तुम्ही कुत्र्यासोबत करता. मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाही. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. गृहमंत्री राजीनामा द्या. आता गृहमंत्र्यांना हकलपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवानं आलेली आहे. मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात महाराष्ट्राची पूर्णतः अपयशी ठरलात. त्यामुळं तुम्हाला त्या पोस्टवर बसायचा खुर्चीवर बसायचा अधिकार आहे का तो स्वतःलाच विचारा. कारण 4 दिवसामध्ये आचारसंहिता येणार आहे. पोलिसांची पोलिसिंग करण्याची पद्धत चुकीची आहे का आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे गृह खातं आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची जबाबदारी असं मला वाटतं. विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलंय. गंभीर घटनेतही विरोधकांना खुर्चीच दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे. महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची सुरक्षा पाहिजे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत. त्यांनी खुर्चीकडे बघावं. त्यांना जे बोलायचं बोलावं. विरोधक तर सरकारला खिंडीत गाठणारच पण सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले मंत्री असलेले छगन भुजबळही सरकारवरती चांगले संतापलेत. छगन भुजबळांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरून सरकारला धारेवरती धरलंय. आणि फक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खडे बोल सुनावलेत. धमक्या आल्या होत्या. फक्त वाईस सिक्युरिटी दिल्यानंतर पोलिसांची काम संपलं का कर्तव्य संपलं. त्याचं काम आहे. ती धमकी आली तर कुठून आली काय आली त्या धमकीचा बंदोबस्त कसा करायचा. एक कोणता हरियाणाचा एक कोणी यूपीचा पकडला म्हणजे काही काम संपलं का. अहो 10,000-20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जातं आणि त्या रजा याला मार. अशा पाठिंबाचा करता करविता कुणीतरी वेगळा आहे. मी तुमच्या पाठिंबाग उभा आहे. काय करता मी तुम्हाला विचारत नाही आहे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती केवळ होम मिनिस्टर नाही मुख्यमंत्र्यांची सुद्धा जबाबदारी आहे.
पोलीस खात्यामध्ये योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रही हादरून गेलंय. त्यातच आता विधानसभा निवडणुका हाकेच्या अंतरावरती आहेत. त्यामुळे सरकार आणि विरोधक अशा दोन्ही पातळ्यांवरती एकमेकांवरती आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचाही मुद्दा तापलाय आणि यावरूनच राजकारण होत राहील. पण बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना पकडणं आणि या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणं हे पोलिसांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.